महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये 5 लोक जे किडनी चोरण्यासाठी आलेले आहेत, मुलं पळवण्यासाठी आलेले आहेत, अशा अफवांमुळे त्यांना बेदम मारहाण करून त्यांचे खून झालेले आहेत. पण ही महाराष्ट्रातली घटना, याच प्रकारच्या अफवा मालेगाव, परभणी, संभाजीनगर या देखील भागामध्ये पूर्वी झालेले आहेत. आणि भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, मग ते झारखंड, कर्नाटक, ओरिसा, बिहार, ईशान्येकडचे राज्य, इथे अशा अफवांच्यामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत, त्यात 22 जणांचे बळी गेलेले आहेत. ही घटना जी आहे, लोकांच्या मनात अशी भीती येते, याला कारण अनेक आहेत. बेपत्ता झालेली मुलं सापडत नाही आहेत, किडनी चोरीच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत, आणि किडनीची विक्री करणारे एजंटसुद्धा खुलेआम फिरताना दिसत आहेत. आणि म्हणून लोकांचा अफवांवरती विश्वास बसायचा नसेल तर यंत्रणावरचा विश्वास वाढला पाहिजे. आणि यासाठी म्हणून आरोग्य केंद्रांच्या मध्ये, हॉस्पिटल्समध्ये सुद्धा पोलीस स्टेशनच्या बरोबर खरी माहिती, असे काय तुम्हाला कोणी माणसं सापडली तर त्यांना ताब्यात घेऊन आमच्याकडे जमा करा, अशा पद्धतीने सर्व शासकीय यंत्रणेने एकजुटीने काम केलं पाहिजे असं मला वाटतं.